नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल येथे महिला दिन उत्साह साजरा. दिनांक 8 मार्च 2022 परभणी येथील प्रेसिडेन्सी इंग्लिश शाळेत महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून भारतीय स्त्री नेतृत्व अजरामर करणाऱ्या आदिशक्तींची कलाकृती सादर केली. इयत्ता 6वी व 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी मुझे क्या बेचेगा रुपया व मर्दानी या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वीर राजमाता, जिजामाता व सरस्वती देवी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. तसेच शासकीय सेवा बजावणाऱ्या महिला पालकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया सुभाषराव केंद्रेकर यांनी आपल्या भाषणात मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले व डॉक्टर आशा चांडक मॅडम यांनी मुलांना सकस आहार व व्यायाम याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी स्त्री प्रधान व स्त्री कर्तृत्वाकरिता कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष इंजिनियर श्री महेश रामभाऊ शेळके सर तर शाळेच्या मुख्याध्यापिका सो संगीता काटकर मॅडम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मॅडम व काइंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काइंदे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक श्री बालाजी बुधवंत सर, अर्षद सर, भोसले सर, वैद्य सर, नाझिया मॅडम, हुष्णा मॅडम, पांडे मॅडम, भोसले मॅडम, भालेराव मॅडम, घुले मॅडम तसेच गोपाल टाकनखार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेतील जे स्टुडंट आहेत ते माझ्या मते बरेच लहान आहेत. यांना गुड टाइम बॅड टाइम याबद्दल दोन शब्द मी सांगणार आहे. तर सर्व विद्यार्थी शाळेला येतावेळेस आपण ऐकत आहे. तुम्हाला सगळ्यांना ओरडता येते इतका कमी आवाज तरी पण सगळ्यांचा म्हणून आवाज थोडाच आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.